नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील आम्ल, आम्लारी व क्षार। मित्रों, या पहिल्या सत्रातील संपूर्ण अभ्यासक्रम पांडुरंग काकतकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, त्यामुळे तुम्ही त्या चॅनलच्या खाली असलेले बटन सबस्क्राइब करा आणि संपूर्ण व्हिडिओ अभ्यासक्रमाचे पहा आणि तुमचा हा पूर्ण सत्राचा अभ्यासक्रम विज्ञान विषय पूर्ण करा। तर आम्ही पाहूया आता आम्ल, आम्लारी व क्षार। या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत, आम्ल व आम्लारीची संहती, द्रावणाचा सामू, आम्ल व आम्लारीचा सामू व क्षार यासंबंधी अधिक माहिती। काही संयुगांच्या रेणूमध्ये एच प्लस हे आम्लारी धर्मी मूलक असल्याचे दिसते, ही सर्व आम्ले आहेत। काही संयुगांच्या रेणूमध्ये ओ एच मायनस हे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते, ही सर्व संयुगे आम्लारी आहेत। तर ज्या संयुगामध्ये एच प्लस हा प्रमुख घटक असतो ती आम्ले असतात आणि ओ एच मायनस हा घटक प्रमुख असतो ती आम्लारी असतात। ज्यांच्या आम्लारी धर्मी मूलक एच प्लस पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूलक ओ एच मायनस पेक्षा वेगळे आहे अशी आयनिक संयुगे म्हणजे मग क्षार। तर अशा प्रकारे आम्ल, आम्लारी आणि क्षार यांचं आपण वर्गीकरण करू शकू। इथे नमुन्यासाठी काही आम्ल, आम्लारींची उदाहरण दिलेले आहेत, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, हायड्रोजन ब्रोमाइड, सल्फ्युरिक आम्ल। तर यासारखे एच घटक प्रमुख असलेले ही जे आम्ले आहे, त्यानंतर ओ एच घटक प्रमुख असलेले काही उदाहरणे तुम्हाला दिसत आहेत सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा अमोनियम हायड्रॉक्साईड। त्याचबरोबर काही क्षारांची उदाहरणं आहेत ज्यामध्ये याच्यामध्ये एच प्रमुख घटक नाही आणि ओ एच सुद्धा प्रमुख घटक नाही, एनएसएल सोडियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराईड किंवा इतरही काही क्षारांची उदाहरणं इथे दिलेली आहेत। त्यानंतर आयनिक संयुग म्हणजे काय आणि आयनिक संयुगांसंबंधी सर्व सविस्तर माहिती। आयनिक संयुगांच्या रेणूचे दोन घटक असतात, ते म्हणजे कॅटायन, त्यांनाच आपण धन आयन आम्लारी धर्मी मूलक असंही म्हणतो, व ॲन आयन, त्यांनाच आपण ऋण आयन किंवा आम्लधर्मी मूलक असं म्हणतो। या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते व यालाच आयनिक बंध असे म्हणतात। हे जे आकर्षण बल प्रयोग झालेले असते विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये धन आणि ऋण, त्या आकर्षण बलालाच बंध असं म्हणतो। हे पण खरं तर मागच्या इयत्तेमध्ये पण पाहिले होते, कॅटायनवरील एक धन प्रभार व ॲनायन वरील एक ऋण प्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजे आयनिक बंध। इथे आयनिक संयुगाचं एक उदाहरण, आयनिक संयुगाची निर्मिती उदाहरण सोडियम क्लोराईडची संयुगाची निर्मिती कशी होते बघा। तर सोडियम व क्लोरिन या अणूमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक नसते, म्हणजे याचं जर इलेक्ट्रॉन स्वरूप बघितला सोडियमचं ते 2, 8, 1 आहे, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या बाबतीत इलेक्ट्रॉन स्वरूप बघितला तर ते 2, 8, 7 आहे, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे। या दोघांचंही दोघांनाही बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक स्थिती प्राप्त झालेली नाही। मात्र या सोडियमने जेव्हा एक इलेक्ट्रॉन दिला जातो तेव्हा Na प्लस स्थिर अष्टक स्थिती प्राप्त झालेलं याचा आयन तयार होतो Na प्लस, आणि क्लोरीन जेव्हा एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो आवश्यक असलेला तेव्हा त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक स्थिती प्राप्त होते आणि त्याचाही Cl मायनस हा ऋण आयन तयार होतो। तर अशा प्रकारे
एन ए प्लस व सी एल मायनस या दोन्ही आयनांमध्ये बाह्यतम कवच पूर्ण अष्टक झालेले आपल्याला दिसते. नंतर पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन स्वरूपण हे स्थैर्याची स्थिती दर्शवते आणि मग पुढे जाऊन एन ए प्लस आणि सी एल मायनस या विरुद्ध प्रभारित आयनांमध्ये आयनिक बंध तयार झाल्यामुळे एन ए सी एल हे अतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग तयार होते. एन ए प्लस आणि सी एल मायनस हे जे दोन आयन आहेत ते एकत्र इथे येतात. प्लस आणि मायनस दोघांनाही अष्टक स्थिती प्राप्त झालेली आहे. दोघांमध्ये आकर्षण बल प्रयोग झालं होतं धन आणि ऋणमुळे आणि त्यामुळे एक बंध तयार झाला. त्या आयनिक बंधाने युक्त हा सोडियम क्लोराईड संयुगाचा रेणू तयार झाला. आता पाहूया आपण आयनिक संयुगाचे विचरण. जेव्हा आयनिक संयुग पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जलीय द्रावण तयार होते. स्थायी रूपात असलेल्या आयनिक संयुगात विद्युत प्रभारित आयन एकमेकांना लागून असतात. जेव्हा एखादे आयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. म्हणजे जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होते. द्रावणामध्ये विलग झालेल्या प्रत्येक आयनाला सर्व बाजूने पाण्याच्या रेणूने घेरले झाले. ही स्थिती दर्शवण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे आपण एक्यूएस म्हणजे ए क्यू म्हणजे जलीय असे लिहितो. तर इथे पाहतोय आपण सोडियम क्लोराईड पाणी पाण्यामध्ये विरघळलेले आहे. पाण्यात विरघळण्यापूर्वी काय रूप सोडियम क्लोराईड तुम्हाला असे दिसेल आणि विरघळल्यानंतर ती अशी स्थिती आहे. मिठाचे जलीय द्रावण जेव्हा म्हणतो तेव्हा एन ए प्लस एक्युएस म्हणजे जलीय द्रावण किंवा सी एल मायनस एक्युएस असं लिहितो आपण. जेव्हा सोडियम क्लोराईड पाण्यामध्ये विरघळतं तेव्हा त्याचं विचरण होते आणि आपल्याला एक्युएस एन ए प्लस आणि एक्युएस सी एल मायनस मिळते. अरेनियसचा आम्ल व आम्लारीचा सिद्धांत. इसवी सन 1887 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक अरेनियस याने आम्ल व आम्लारी सिद्धांत मांडला. या सिद्धांतात आम्ल व आम्लारीच्या व्याख्या केल्या आहेत. त्या कशा केल्यात? तर आम्ल म्हणजे काय? आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात एच प्लस हायड्रोजन आयन हे एकमेव कॅट आयन तयार होतात. उदाहरणार्थ एच सी एल एच टू एस ओ फोर एच टू सी ओ थ्री यासारखी. तर आम्ल म्हणजे एक असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात एच प्लस आयन म्हणजे कॅटायन तयार होतात. हे बघा इथे एच सी एल याचं विचरण झाल्यानंतर एच प्लस एच टू एस ओ फोर याचंही विचरण झालं एच प्लस आणि एच एस ओ फोर एच प्लस. हे प्रत्येक ठिकाणी पाण्यात विरघळल्यानंतर त्याची एच प्लस आयन तयार झालेले तुम्हाला दिसतील. आम्लारी म्हणजे काय? अरेनियसच्या वतीने जी व्याख्या करण्यात आली होती त्याच्यामध्ये आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात ओ एच मायनस म्हणजे हायड्रोक्साईड आयन हे एकमेव आयन तयार होतात. उदाहरण एन ए ओ एच सी ए ओ एच ट्वाईस वगैरे. सोडियम हायड्रोक्साईड एन ए ओएच जेव्हा पाण्यात विरघळतं तेव्हा ओ एच मायनस. त्यानंतर कॅल्शियम हायड्रोक्साईड सी ए ओ एच ट्वाईस जेव्हा पाण्यात विरघळते तेव्हा ओ एच मायनस हे घटक म्हणजेच हायड्रोक्साईड आयन तयार झालेले आपल्याला दिसतात. आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण याच्यामध्ये खरं तर तीव्र सौम्य आम्ल व आम्लारींचं असं वर्गीकरण करता येतं. आम्ल व आम्लारीच्या जलीय द्रावणामध्ये त्यांचे विचरण किती प्रमाणात होते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या दोन प्रकारांमध्ये होत असते. तीव्र आम्ल म्हणजे काय? तीव्र आम्ल पाण्यात विरघळले तर त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात एच प्लस व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ एच सी एल एच बी आर
हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोजन ब्रोमाइड किंवा नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल वगैरे ही तीव्र आम्ल उदाहरण आहे. त्यानंतर सौम्य आम्ल, सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात एच प्लस व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबरच विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणामध्ये असतात. उदाहरणार्थ CH3COOH, ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर आम्लारीचे प्रकार, तीव्र आम्लारी. तीव्र आम्लारी पाण्यामध्ये विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात OH मायनस व संबंधित आम्लाचे सॉरी आम्लारीचे आम्लधर्मी मूलके हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, COH ट्वाईस वगैरे. सौम्य आम्लारी, सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्णपणे होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणातील OH मायनस व संबंधित आम्लारीधर्मी मूलकाबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ NH3. त्यानंतर अल्कली, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क असे म्हणतात. जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणामध्ये विद्राव्य असतात त्यांना अल्क किंवा अल्कली असे म्हणतो. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनिया. यापैकी NaOH व KOH हे तीव्र आम्लारी आहेत तर NH3 हा सौम्य आम्लारी आहे. त्यानंतर आम्लाची आम्लारी धर्मता, आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके एच प्लस आयन मिळू शकतात, आम्लाच्या एका रेणूपासून विचरण झाल्यानंतर जितके एच प्लस आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता होय. तर इथे एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या एच प्लसची संख्या HCl मध्ये एकच मिळेल, याच्यामध्ये सुद्धा HNO3, H2SO4, H2CO3 तर ह्या सगळ्या आम्लांच्या बाबतीत वेगवेगळे रेणू जे आहेत त्याच्यातून H ची संख्या किती मिळेल त्या संख्येवरून आम्लाची आम्लारी धर्मता ओळखता येते. त्यानंतर आम्लारींची आम्लधर्मता, आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके OH मायनस आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत आम्लारींची, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम, कॅल्शियम हायड्रॉक्साईड वगैरे. तर याच्यामधून OH मायनस आयन जितके मिळतात ते आपल्याला लक्षात येतील असलेली संख्या जी आहे त्याच्यावरून, आणि त्यावरून आपल्याला त्याची आम्लधर्मता या आम्लारींची आम्लधर्मता ओळखता येते. त्यानंतर आम्ल व आम्लारींची संहती, द्रव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीचे प्रमाण म्हणजे द्रव्याची द्रावणातील संहती होय. आपल्याला माहित आहे कोणतेही द्रावण तयार होत असताना द्रव्य हा घटक महत्वाचा आहे, म्हणजे विरघळणारा द्रावक म्हणजे विरघळवून घेणारा आणि या दोन्हीपासून बनणार म्हणजे द्रावण. उदाहरणार्थ इथे लिंबूचं द्रावण आहे तर लिंबूचा रस हे द्रव्य आहे, पाणी हे द्रावक आहे आणि हे जे दिसतंय पाणी आणि लिंबूचा रस मिळून तयार झालेलं आहे हे द्रावण आहे. मग या द्रावणामध्ये असलेलं द्रव्य या द्रव्याची राशी त्याचे द्रावणाच्या राशीशी असलेले गुणोत्तर, एकूण द्रावण किती आहे आणि त्याचे द्रव्य किती मिसळलं या दोन्हींचं जर गुणोत्तर काढलं तर त्याची संहती मिळते. द्रावणात द्रव्याची संहती जास्त असते तेव्हा ते सहन द्रावण असते
द्रव्याची संयुक्ती कमी असते तेव्हा ते विरल द्रावण असते। द्रावणाची संयुक्ती व्यक्त करण्यासाठी अनेक एककांचा उपयोग करतात, यापैकी दोन एककांचा उपयोग जास्त वेळा करतात। पहिले एकक म्हणजे द्रावणाच्या एक लिटर आकारमानात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्रव्याचे ग्रॅम मधील वस्तुमान म्हणजे ग्रॅम प्रति लिटर म्हणतो आपण, आणि दुसरे एकक म्हणजे द्रावणाच्या एक लिटर आकारमानात विरघळलेल्या द्रव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली राशी होय, यालाच द्रावणाची रेणुता किंवा मोलॅरिटी असं म्हणतात, यम अक्षराने दर्शवता येते। एखाद्या द्रव्याची रेणुता दर्शवण्यासाठी त्याचे रेणुसूत्र चौकटी कंसामध्ये लिहितो आम्ही अशा पद्धतीने। उदाहरणार्थ NaCl जर लिहायचं असेल तर NaCl लिहून चौकटी कंस असा करावा लागतो, बरोबर एक मोल प्रति लिटर, याचा अर्थ मिठाच्या प्रस्तुत द्रावणाची रेणुता एक यम म्हणजे एक मोलार आहे असे म्हणतो। इथे उदाहरणासाठी मीठ त्याचं रेणुसूत्र NaCl, रेणू वस्तुमान 58.5, त्यानंतर ग्रॅम मध्ये वजन त्याचं 117 ग्रॅम, मोल मध्ये 2 मोल आणि लिटर 2 लिटर आहे। ग्रॅम प्रति लिटर 58.5 ग्रॅम प्रति लिटर आणि रेणुता म्हणजे मोल प्रति लिटर 1, मोलॅरिटी 1 आहे। त्यानंतर द्रावणाचा सामू म्हणजे काय, आपण पाहिले आहे की पाण्यात विरघळल्यानंतर आम्ल व आम्लारींचे कमी अधिक प्रमाणात विचरण होते व अनुक्रमे H+ व OH- हे आयन तयार होतात। सर्व नैसर्गिक जलीय द्रावणांमध्ये H+ व OH- हे आयन विविध प्रमाणात आढळतात व त्याप्रमाणे त्या द्रावणाचे गुणधर्मही ठरत असतात। H+ व OH- आयनांच्या प्रमाणानुसार मृदेचे आम्लधर्मी, उदासीन व आम्लारी धर्मी असे प्रकार पडतात। रासायनिक व जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे H+ आयन त्या आयनांच्या संहतीचे एक सोयीस्कर असे नवे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने इसवी सन 1909 मध्ये सुरू केले, आणि हे माप म्हणजे सामू मापन श्रेणी, त्यालाच आपण PH स्केल, पॉवर ऑफ हायड्रोजन असेही म्हणतो। ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते। या मापन श्रेणीनुसार पाण्याचा सामू 7 असतो, म्हणजे शुद्ध पाण्यात H+ मध्ये 1×10⁻⁷ मोल प्रति लिटर असे असते। सामू 7 हा उदासीन द्रावण दर्शवतो, हा सामू मापन श्रेणीचा मध्यबिंदू आहे। आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी तर आम्लारीधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा जास्त असतो। सामान्य जलीय द्रावणाचा जो सामू आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दिसेल, शुद्ध पाणी किंवा साखरेचे द्रावण याचा 7 आणि आम्लधर्मी जे आहेत घटक त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, जाठर रस, लिंबू रस, विनेगार, टोमॅटो रस, काळी कॉफी, आम्ल पाऊस, मूत्र या सर्वांचा जो सामू आहे तो 7 पेक्षा कमी दिसेल आणि आम्लारी धर्मी जे घटक आहेत ते 7 पेक्षा अधिक। त्यामध्ये रक्त, खाण्याचा सोड्याचे द्रावण, टूथपेस्ट, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, चुन्याची निवळी, सोडियम हायड्रॉक्साईड हे सगळे घटक तीव्र आम्लारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला यांचा सामू दिसतो। आम्ल व आम्लारीच्या तीव्रतेप्रमाणे त्यांच्या द्रावणांचा सामू 0 ते 14 असा बदलतो। सामूमधील हे बदल दर्शवण्यासाठी वैश्विक दर्शक सुद्धा वापरला जातो। वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतात, जसे की आम्लांच्या बाबतीत पदार्थ आम्लधर्मी असेल तर हे वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात जसजशी आम्लधर्मता वाढत जाईल तशी, आणि आम्लारी धर्मपणा जसा वाढत जाईल तसा तसा असा रंग बदलत जातो। तर वैश्विक दर्शकातील रंग बदल व सामू मापक हे या पद्धतीने आपल्याला
एखाद्या रंगावरून त्या रंगाची जुळणी करून एखाद्या पदार्थाचा साम्य ओळखता येतो वैश्विक दर्शकाच्या सहाय्याने. वैश्विक दर्शक तिथे आपल्याला कागद वैश्विक दर्शकाचा मिळेल किंवा त्याचं द्रावण मिळेल, त्या दोन्हींच्या सहाय्याने शोधता येतो पीएच. अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशेष प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनतात. वैश्विक दर्शक हे खरं तर मिश्रण आहे आणि अनेक संश्लिष्ट दर्शकांचं ते प्रमाण निश्चित करून बनवलेलं आहे. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी सामू दर्शक पट्टिकाचा उपयोग करून दिलेल्या द्रावणाचा सामू ठरवता येतो. सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक म्हणजे पीएच मीटर. हे विद्युत साधन वापरू शकतो आपण. या पद्धतीत द्रावणाचा विद्युत अग्र बुडून सामू मोजले जाते. इथे आपल्याला मागील चित्रामध्ये दिसेल, इथे अशा पद्धतीने या उपकरणाद्वारे आपल्याला मोजता येतो सामू मापकाच्या सहाय्याने. त्यानंतर आम्ल व आम्लारींच्या अभिक्रिया, त्याच्यामध्ये एक उदासीनता किंवा उदासीनीकरण म्हणतो आपण त्याला. इथे आम्ल घेतलेलं आहे हायड्रोक्लोरिक आणि सामूदर्शक पट्टिकेवर ओळखल्यानंतर त्याचा आम्लधर्मपणा ओळखण्यासाठी रंग कोणता येतो तो एक बघितलेला आहे. आपल्याला आता पाहूया उदासीनीकरण म्हणजे काय. तर आम्ल आणि आम्लारी जर एकत्र आणले, रासायनिक संयोगाने जर एकत्र आले तर त्यापासून क्षार व पाणी तयार होते आणि ही जी क्रिया आहे त्याला उदासीनीकरण असे म्हणतात. उदासीनीकरण अभिक्रियेमध्ये आम्ल व आम्लारी यांच्यात अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. त्यानंतर पुढील एक रासायनिक अभिक्रिया धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया. आम्लांची धातूंबरोबर अभिक्रिया कशी होते तर धातू बरोबर होणारी आम्लाची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता संहती तसे तापमान व धातूची अभिक्रियाशीलता यानुसार ठरते. तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाच्या अभिक्रिया मध्यम अभिक्रियाशील धातू बरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे जाते. इथे उदाहरणासाठी धातू विरल आम्लाबरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन धातूचा क्षार तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. उदाहरणासाठी मॅग्नेशियम आणि हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियम क्लोराईड हा घटक तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता या क्रियेमध्ये तयार होणारा हायड्रोजन वायू मुक्त जेव्हा आपण हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये म्हणजे विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये मॅग्नेशियम फीत टाकतो तेव्हा ही रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं आणि वायू तयार होतो हायड्रोजन क्लोराईड. तो आपण त्या नलिकेतून बाहेर जाऊ दिला आणि जर पेटी अकाडी ठेवली आपण तिथे तर त्याचा एक विशिष्ट आवाज येतो. फट आवाजासह हायड्रोजन वायूचे मग ज्वलन होते. हा हायड्रोजन वायू निर्मिती झालेला आपल्याला या क्रियेमध्ये दिसतो. धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया, हे एक उदाहरणासाठी धातूंचा ऑक्साईड आहे त्याला आपण रेड ऑक्साईड म्हणतो. विशेष करून लोखंडी वस्तू रंगवण्यासाठी हे प्रायमर म्हणून आम्ही वापरतो. रेड ऑक्साईडचे रासायनिक सूत्र खरं तर आहे Fe2O3. पाण्यात अविद्राव्य असलेले रेड ऑक्साईड हायड्रोजन क्लोराईड बरोबर अभिक्रिया पावते व पाण्यात विद्राव्य असा FeCl3 हा क्षार तयार होतो. पाण्याला पिवळस रंग येतो त्यामुळे. या अभिक्रियेत किंवा या रासायनिक बदलासाठी आपल्याला जे समीकरण लिहितो ते असं Fe2O3 म्हणजे रेड ऑक्साईड आम्लामध्ये जर आपण संपर्क आला त्याचा हायड्रोजन क्लोराईड उदाहरण घेतलं इथे त्यामुळे FeCl3 आणि पाण्याचे रेणू तयार होतात. तर ही
धातूंच्या ऑक्साईडची आम्लाबरोबर अभिक्रिया, त्यानंतर अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया, अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात. अधातूंचा ऑक्साईड उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साइड, आम्लारीचे एक उदाहरण म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. अधातूंच्या ऑक्साईडची आम्लारी बरोबर रासायनिक क्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात, त्यामुळे अधातूंचे ऑक्साईड आम्लधर्मी आहेत असे म्हणतात. अधातूंची ऑक्साईड ही मग आम्लधर्मी असतात. कधी कधी अधातूंची ऑक्साईड ही आम्लाचीच उदाहरणे आहेत असंही म्हटलं जातं. आम्लधर्मी असल्यामुळे आम्लाची ती उदाहरणं असल्याचं आपल्याला भासू. झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रोऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट म्हणजे Na2ZnO2 व पाणी तयार होते. तसेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रोऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम ॲल्युमिनेट म्हणजे NaAlO2 व पाणी तयार होते. त्यानंतर धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लाची अभिक्रिया. धातूंचा कार्बोनेट क्षार याच्यामध्ये जर आम्ल मिसळले तर धातूंचे इतर क्षार तयार होतात, कार्बन डायऑक्साइड तयार होतो. उदाहरणार्थ सोडियम कार्बोनेट Na2CO3 याच्यामध्ये याची अभिक्रिया हायड्रोजन क्लोराईड जलीय द्रावणाबरोबर अभिक्रिया झाल्यास सोडियम क्लोराईड जलीय द्रावण तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड हा वायू तयार होतो, त्याचबरोबर पाण्याचा अंश याच्यामध्ये तयार होतो. त्यानंतर धातूचा बायकार्बोनेट क्षार जो आहे त्याच्याबरोबर विरल आम्लाची अभिक्रिया झाली तर यामध्ये सुद्धा धातूचा अन्य क्षार तयार होतो, कार्बन डायऑक्साइड मुक्त होतो. उदाहरणासाठी धातूच्या बायकार्बोनेटचा क्षार म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, विरल आम्लाचं एक उदाहरण म्हणजे हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल जलीय, याच्यामध्ये NaCl हा क्षार तयार होतो, कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो, पाण्याचा अंशही तयार होतो त्याच्यामध्ये. पुढचा भाग म्हणजे क्षार. क्षारांचे प्रकार हे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार अशा प्रकारामध्ये क्षारांचे वर्गीकरण करता येईल. आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने क्षार तयार होतात. या अभिक्रियेला जरी उदासीनीकरण अभिक्रिया असे म्हटले तरी निष्पन्न होणारे क्षार नेहमीच उदासीन असतात असे नाही. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. या क्षाराच्या जलीय द्रावणाचा समूह मात्र 7 असतो. तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. आम्लधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा समूह 7 पेक्षा कमी असतो. या उलट सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. अशा क्षाराच्या जलीय द्रावणाचा समूह 7 पेक्षा जास्त असतो. तर अशा प्रकारे मिश्रण तयार करून सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी, तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी आपल्याला pH किंवा सामूह कमी जास्त असणारी ही द्रावणे मिळू शकतात. आपल्या इथे काही उदाहरणे दिलेली आहेत त्याचं आपल्याला वर्गीकरण, या क्षारांचं वर्गीकरण आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन यामध्ये करायचे आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण स्फटिक जल. इथे आहे एका परीक्षणामध्ये आपण घेतले मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेटचे निळे स्फटिक, त्यांना उष्णता दिली काय त्याच्यातून पाण्याचे थेंब वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतात आणि हे मोरचूद जे निळ्या रंगाचे असते ते पांढर बनते. तर तापवल्यामुळे मोरचुदाची स्फटिकी रचना मोडून रंगहीन चूर्ण बनते. हे होताना पाणी बाहेर पडते, हे पाणी मोरचुदाच्या स्फटिकी संरचनेचा भाग होते. याला स्फटिक जल असे म्हणतात. याच्यातून जे स्फटिक
जल पाणी निघून जे जाते वाफेच्या रूपामध्ये त्याला म्हणतात स्फटिक जल. पांढऱ्या चूर्णात पाणी ओतल्यावर पहिल्या परिसनळीतील द्रावणाच्या रंगाचे द्रावण बनते. म्हणजे याच्यात जर आपण पांढऱ्या भुकटीवर पाण्याचे थेंब सोडले तर मूळचा रंग जसा होता निळा रंग बोरसुचा तो तसा आहे तसा मिळतो. यावरून असे लक्षात येते की तापवल्यामुळे मोरचुदाच्या स्फटिकांमध्ये कोणताही रासायनिक बदल झालेला नाही, फक्त त्याचा रंग कमी झाला होता. मोरचूद तापवल्यावर पाणी बाहेर पडणे, स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे सर्व बदल होतात, पण ते सगळे भौतिक बदल आहे. इथे कॉपर सल्फेटचं आपल्याला रासायनिक सूत्र CuSO4 5H2O असं लिहितो आम्ही. उष्णता दिल्यानंतर याच्यातले स्फटिक जल निघून जातात, त्यामुळे आपल्याला हे सूत्र CuSO4 फक्त वापरण्याचा आपला प्रकार जास्त आहे. त्याच्यातला पाणी हा घटक बाहेर गेल्यामुळे H+ घटक लिहून H2O लिहिलेला आहे. स्फटिकी पदार्थांमध्ये स्फटिक जल असते. स्फटिक जलाचे पाण्याचे रेणू हे स्फटिकाच्या अंतर्गत मांडणीचा एक भाग असतो. गरम केल्याने किंवा काही काळ नुसते ठेवण्याने स्फटिक जल बाहेर पडते व त्या भागाचे स्फटिक रूप नष्ट होते. काही स्फटिक रूपांची उदाहरणं दिलेली आहेत, स्फटिक रूप मोरचूद CuSO4 5H2O, स्फटिक रूप फेरस सल्फेट त्याला ग्रीन व्हिट्रिओल असे म्हणतात FeSO4 7H2O, स्फटिक रूप सोडा Na2CO3 0.10H2O, आणि तुरटी K2SO4 Al2SO4 thrice 0.24H2O. तर हे झाले वेगळे स्फटिक. पुढे बघू आपण आयनिक संयुगे व विद्युत वाहकता. जेव्हा विजेच्या दिव्यामधून विद्युत प्रवाह जातो तेव्हा दिवाला पेटतो किंवा दिवा लागतो, आणि जेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होते तेव्हा हे घडते. एक कृती दिलेली आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आहे सोडियम क्लोराईडचे द्रावण, आणि त्या सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये हे दोन परिपथामध्ये असलेले विद्युत इलेक्ट्रोड सोडलेले आहेत. आवरण काढलेल्या विद्युत तारा सुद्धा आपण वापरू शकतो, आणि विद्युत परिपथामध्ये जेव्हा जोडलं जातो तेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होते. याचाच अर्थ असा की हे द्रावण विद्युतचे वहन करते म्हणून त्याला विद्युत वाहक असे म्हणतो. विजेच्या तारेमधून वीज वाहून नेण्याचे काम इलेक्ट्रॉन करतात, आणि द्रावण किंवा द्रव यामधून वीज वाहून नेण्याचे काम आयन करतात. बॅटरीच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात व विद्युत परिपथ पूर्ण करून ते बॅटरीच्या धन टोकामधून बॅटरीत जातात. परिपथामध्ये जेव्हा द्रव किंवा द्रावण असते तेव्हा त्यास दोन कांड्या किंवा तारा किंवा पट्ट्या बुडवतात. त्यात त्यांना आम्ही खरं तर विद्युत अग्र म्हणतो. मागील आकृतीमध्ये दिलेले आहे, विद्युत अग्र आहे. विद्युत अग्र सामान्यतः विद्युत वाहक स्थायूचे बनवलेले असतात. बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युत अग्र म्हणजे ऋणाग्र. बॅटरीच्या धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र म्हणजे धनाग्र असं आपल्याला ओळखता येते. त्यानंतर पाहूया आपण आयनांचे विचरण व विद्युत वाहकता. द्रव अवस्थेत एक वैशिष्ट्य म्हणजे कणांना असलेली गतिमानता मोबिलिटी. या गतिमानतेमुळे द्रावणातील धन आयन हे ऋणाग्राकडे आकर्षले जातात व ऋणाग्राच्या दिशेने प्रवास करतात. या उलट द्रावणातील आयन द्रावणातील ऋण आयन धनाग्राच्या दिशेने प्रवास करतात. ऋणायन असतील ते धनकडे
प्रवास करतात आणि ऋण धन असतील ते ऋणकडे प्रवास करतात. द्रावणातील आयनांचा संबंध या विचरणाशी आहे. द्रावणातील आयनांचा संबंधित विद्युत अग्राच्या दिशेने प्रवास म्हणजे द्रावणातून विद्युत वहन. यावरून तुमच्या लक्षात येते की द्रव किंवा द्रावणामध्ये आयनांचे मोठ्या प्रमाणात विचरण झाल्याने त्यांना विद्युत वाहकता प्राप्त होते. त्यानंतर विद्युत अपघटन. विद्युत अपघटनामध्ये परिपथातून विजेचा प्रवाह सुरू झाल्यावर द्रावणातील इथे कॉपर प्लस टूचे धनायन ऋणागाराकडे आकर्षले गेले. ऋणागाराकडून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर सीयू प्लस टूच्या आयनांचा संयोग होऊन सीयू म्हणजे तांबे धातूचे अणू तयार होतात आणि त्याचा थर ऋणागारावर जमू लागतो. हे उदाहरणासाठी कॉपर सल्फेटचे द्रावण घेतलेले आहे आणि त्या कॉपर सल्फेटच्या द्रावणाचे विद्युत अपघटन कसे होते दाखवलेले आहे. कॉपर सल्फेटमध्ये दोन घटक आहेत सीयू आणि SO4. त्यापैकी ऋणागारावर अभिक्रिया जी होते त्याच्यामध्ये सीयू म्हणजे धातूचे कण तयार होतात आणि धनागाराकडे इलेक्ट्रॉन गमावले जातात. तर अशा प्रकारे तांब्याचा थर या ऋणागारावर सीयू दिसतात तुम्हाला इथे तांब्याचा थर ऋणागारावर जमा झालेला दिसेल. विद्युत अपघटन होण्यासाठी द्रवात किंवा द्रावणात मोठ्या प्रमाणात विचरण झालेले आयन असणे आवश्यक असते. म्हणून ज्या पदार्थाचे द्रावणात अथवा द्रवरूप अवस्थेत मोठ्या प्रमाणावर विचरण होते त्यांना तीव्र अपघटनी पदार्थ असं म्हणतो. क्षार, तीव्र आम्ले व तीव्र आम्लारी हे तीव्र विद्युत अपघटनी पदार्थ आहेत. त्यांच्या द्रावणांना उच्च विद्युत वाहकता असते म्हणजेच तीव्र विद्युत अपघटनी पदार्थ द्रवरूपात व द्रावण अवस्थेत विजेचे सुवाहक असतात. सौम्य आम्ले व सौम्य आम्लारी हे सौम्य विद्युत अपघटनी पदार्थ आहे. विद्युत अपघटन करण्यासाठी पात्रामध्ये विद्युत अपघटनी पदार्थ द्रवरूप किंवा द्रावण असेल घेऊन त्यात विद्युत अग्रे बुडवल्यास जी रचना तयार होते त्याला विद्युत अपघटनी घट असे म्हणतात. विद्युत अपघटन करण्यासाठी पात्रांमध्ये जे आपण पात्र घेतो भांडे घेतो विद्युत अपघटनी पदार्थ ठेवतो त्याच्यामध्ये आणि त्यात विद्युत अग्रे बुडवली जातात आणि त्यामुळे जी रचना तयार होते त्याला विद्युत अपघटनी घट असे म्हणतो. तर पाहूया आपण शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक असते. शुद्ध पाण्यात विद्युत अग्रे जर बुडवली अपघटनी की अनपघटनी आहे ओळखण्यासाठी खटका चालू केला तरी वीज प्रवाह वाहत नाही म्हणजे शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक आहे. याचे कारण आपण यापूर्वी पाहिलं आहे पाण्याचे विचरण खूपच कमी प्रमाणात होत असते. आयनाचे सॉरी विचरणाने तयार होणाऱ्या एच प्लस व ओ एच मायनस आयनांची संहती प्रत्येकी 1:7 मोलॅरिटी पर लिटर इतकी असते. मात्र पाण्यात थोड्या प्रमाणात क्षार किंवा तीव्र क्षार किंवा तीव्र आम्ल किंवा आम्लारी मिसळले तर त्याच्या विचरणाने पाण्याची विद्युत वाहकता वाढते व त्यामुळे पाण्याचे विद्युत अपघटन होते. पुढे पाहूया आपण पाण्याचे विद्युत अपघटन.
पाणी भरलेले भांडं आहे आणि परीक्षा नळ्या बॅटरी. पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्याच्यातील घटक मूलद्रव्ये मुक्त होतात. पाण्याचे विद्युत अपघटन केले तर त्याच्यातील घटक मूलद्रव्ये जे आहेत ते मुक्त होतात. संबंधित विद्युतग्रह अभिक्रिया याच्यामध्ये जी होती ती आपल्याला इथे दिलेली आहे. ऋणाग्र अभिक्रिया जी होती ती H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन त्यामुळे हायड्रोजन H2 हायड्रॉक्साईड OH- एक्युस तयार होते. आणि धनाग्राकडे समजा H2O इथे आहे तर O वेगळा आणि H वेगळा होतो. O2 स्वरूपामध्ये आणि 4H म्हणजे हायड्रोजन हा एक्युएसच्या स्वरूपामध्ये तयार होतो. तर विद्यार्थी मित्रो या धड्यामध्ये आपण विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आम्ल आम्लारी आणि क्षार यांच्या संबंधित काही रासायनिक अभिक्रिया आणि काही प्रात्यक्षिकही पाहिलेले आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पाठ्यपुस्तकातील धडा हा वाचा. स्वाध्याय सोडवा आणि तरीही काही शंका असतील तर जरूर फोनवर या स्क्रीनवर नंबर जो दिला त्याच्यावर फोन करा आणि व्हॉट्सअपद्वारे तुमचे प्रश्न विचाराल. त्याचबरोबर नवनव्या व्हिडिओज बाबत तुम्हाला माहिती हवी असेल, इयत्ता 9वीचा संपूर्ण अभ्यासक्रम करण्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओज पाहायचे असतील तर या चॅनलच्या खाली असलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि नियमितपणे तुम्ही व्हिडिओंचा अभ्यास करून तुम्हाला आवश्यक संबंधित शंकांचं समाधान करून घ्या. धन्यवाद.